शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे आगामी लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार आणि विधानसभा निवडणुकीत दोनशेपेक्षा अधिक आमदार निवडून येतील असा विश्वास शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते आमच्यावर आणि आमच्या नेतृत्वावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम विरोधकांनी सुरू ठेवला स्वतःकडे असलेले निवडक आमदार आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्या भाषणांकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं सामंत म्हणाले मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होईल राज्यातल्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली होतील असा पुनरुच्चार त्यांनी केला खातेवाटप आणि मंत्रिमंडळाचा विस्तार समतोल पद्धतीनं केला जाईल तसंच कोणी नाराज होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल असं म्हणाले पालकमंत्रीपदाचा निर्णय कोणत्या पक्षाला किती महामंडळं मिळणार याचा निर्णय तसंच विविध समित्यांबाबतचा निर्णय येत्या आठ दहा दिवसात घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा लाभ कोट्यवधी नागरिकांना होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संकल्पना सर्वप्रथम राबवल्याबद्दल त्यांचं समाजातल्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे असं सामंत म्हणाले एखाद्याच्या बाबतीतला तात्विक विरोध समजू शकतो मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर वैचारिक पातळीवर टीका करणं चुकीचं आहे असं ते म्हणाले